बार्शीतील व्यापारी व उद्योजकांना परदेशी फंडाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून महेंद्र गायकवाड यांच्या मदतीने 8 ते 10 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन जास्त पैशांचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे। याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या घरासमोरील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 18 ऑक्टोबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते, परंतु बार्शीतील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख गणेश घुगे यांनी मध्यस्थी करत आपला प्रश्न सामोपचाराने मार्गी लावून बार्शीतील व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली। त्यामुळे 18 ऑक्टोबर रोजीचे बोंबाबोंब आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून योग्य तो न्याय मिळाला नाही तर बोंबाबोंब आंदोलनासह अनोख्या पद्धतीने आंदोलन करत आमचे प्रश्न जनतेच्या दरबारात मांडू अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी दिली। आज मत मानतो की उद्या दिनांक 18/10/2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोलापूर येथे साखरपेठ सुदीप मदन चाकोते यांच्या निवासस्थानासमोर आमच्या आरपीआयच्या वतीने बार्शी शहरातील व्यापारी व उद्योजक यांच्याकडून घेतलेल्या पैसे ताबडतोब परत करा व आमच्यावरील आमचे बंधू महेंद्र गायकवाड राजभाऊ स्वामी यांच्यावर जे संकट ओढवलेलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जे आंदोलनाचे हत्यार उपसले होते तर त्या उद्याचे आंदोलन बार्शीतील नेते माननीय श्री भाऊसाहेब आंधळकर आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश दादा घुगे यांनी काल मला बोलवून सुदीप मदन चाकोते यांच्याशी संपर्क करून सुदीप मदन चाकोते हे मुंबईमध्ये खरगे साहेबांच्या मतदानासाठी अडकले असल्यामुळे त्यांनी 22 तारखेपर्यंत आम्हाला वेळ मागितली असून 22 तारखेच्या आत बार्शी येथे येऊन सर्व व्यापारी उद्योजक व आमचे बंधुराज आणि राजस्वामी यांच्या समोर बसून जो व्यवहार झालेला आहे आर्थिक व्यवहार तो 100% पूर्ण करतो असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही उद्याचे आंदोलन तात्पुरते 22 तारखेपर्यंत स्थगित करत आहोत असे मी जाहीर करतो आणि थांबतो। यावेळी आंदोलनकर्ते राजेंद्र गायकवाड यांचे सहकारी उपस्थित होते।